Cześć Juraj. Cześć Amburezy. एका पाठोपाठ एक गडकोट किल्ले जिंकायला सुरुवात केली आणि जी भूमी शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये खिदमत बनली होती त्याच भूमीत त्याच सह्याद्रीतील गडकोटांवरती स्वातंत्र्याचं अभिमानाचं स्वत्वाचं प्रतीक असणारा भगवा ध्वज लहरू लागला. तब्बल 40 किल्ले जिंकल्यानंतर आदिलशाही खडबडून जागी झाली आणि स्वराज्यावर एक भलं मोठं संकट आलं. ते संकट म्हणजे अफजल खान. 40,000 फौज घेऊन अफजल खान स्वराज्याच्या दिशेनं निघणार ही बातमी महाराजांच्या कानावर पडली आणि त्याच वेळी स्वराज्यावरती आणखी एक संकट आलेलं होतं. महाराजांवरती आणखी एक संकट आलेलं होतं. ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई राणी साहेब छोट्या शंभू बाळाला जन्म दिल्यापासून अंथरुणावरच खिळून होत्या आणि एके दिवशी महाराजांचा हात हातामध्ये घेऊन सईबाई राणी साहेब म्हणाल्या, महाराज हिंदवी स्वराज्याचं हे देखण स्वप्न पूर्ण द्वास जात असताना आम्हाला बघायचं होत. परंतु हा डाव आम्ही अर्ध्यावरच सोडून जात आहोत महाराज. पण माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा, माझ्या शंभू बाळाला सांभाळा. आणि असं म्हणून सईबाई राणी साहेबांनी आपला देह ठेवला. सईबाई राणी साहेब कथप्राण झाल्या. शिवाजी महाराजांची बाल मैत्रीण, शतकाळाची आई, महाराजांची पहिली पत्नी, प्रत्येक संकटात खंबीरपणे उभी राहणारी सई,
सईबाई राणी साहेब निघून गेल्या, दुसरा कोणी असता तर खोटा साजरा करत बसला असता. राजांकडे एवढा वेळच होता. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा, त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा महाराज उभे राहिले. कारण 40,000 फौज घेऊन अफजल खान निघाला होता आणि महाराजांनी डावपेच आखायला सुरुवात केली. काय करावं काय करावं या विचारात असतानाच एक घटना घडली. अफजल खानाचा मानाचा हत्ती फतेह जंग मेला. मेला नाही नाही मारला. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि गुप्तहेर मावळ्यांनी ही कामगिरी चोख बजावली होती. अफजल खानाचा मानाचा हत्ती फतेह जंग विष देऊन मारला होता आणि अफजल खानाच्या फौजेमध्ये बातमी पसरवली होती. आपला मानाचा हत्ती फतेह जंग मेला, अपशकून झाला. आता आपलं काही खरं नाही, आता आपण काही जिवंत माघारी येत नाही. शत्रूला जर रणात मारायचं असेल ना, तर त्याला अगोदर मनात मारायचं असतं. मावळे सुद्धा मनामध्ये हवालदिल झालेले होते. आजवर अनेक छोट्या मोठ्या लढाया लढल्या होत्या, अनेक गडकोट किल्ले घेतले होते, पण 40,000 फौजे सकट उघड्या मैदानात लढायचं कसं? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता. आणि महाराजांनी ही परिस्थिती हेरली होती. आणि एके दिवशी महाराज झोपेतून उठले आणि मावळ्यांना सांगू लागले, अरे अरे ऐका ऐका, होय आई जगदंबेनं साक्षात्कार दिला. होय आई जगदंबा आमच्या समोर उभी राहिली आणि म्हणाली, शिवाजी राजे, अफजल खान नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी आम्ही तुमची निवड केली आहे. उठा, शस्त्र हाती घ्या, लढा, तुम्हीच यशस्वी होणार. आणि असं म्हणून आई जगदंबा या तलवारीमध्ये लुप्त झाली. मंडळी आपण फोटो मध्ये बघतो, आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना तलवार देते, शिवाजी महाराज तलवार घेत आहेत. मग काही जण म्हणतात इतिहास खोटा आहे, पण हा डाव तर शिवाजी महाराजांनी इतिहासात पेरला होता. कारण महाराज देव मानत होते, देव मस्तकी धरावा, अवघार कल्लोळ करावा, हा शिवाजी महाराजांचा विचार होता. मावळेही देव मानत होते आणि आता मावळ्यांनी हेरलं होतं. अरे आई जगदंबेनंच आशीर्वाद दिलाय, आता कोणी बी येऊ दे, कुठं बी येऊ दे आणि कसा बी येऊ दे, जिंकणार तर आपणच. हा आत्मविश्वास मावळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. खाने शक्य नव्हतं. अफजल खान केवळ 5,000 सैन्य घेऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता आणि महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी एक शानदार शमियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला शिवार शमियाना. Thank you.
कथा कळून खाली आले तेव्हा महाराजांनी बघितलं अफजल खानासोबत सय्यद बंडा सुद्धा थांबलेला आणि सय्यद बंडा म्हणजे पट्टीचा दांड पट्टा वाहतर आणि महाराजांनी निरोप पाठवला सय्यद बंडा जर आज थांबणार असेल तर आम्ही आत येणार नाही आणि त्यावर अफजल खान म्हणतो कसा अरे शिवाजी तो सय्यद बंडा से डरता है ये हमसे क्या मुकाबला करेगा जाओ जाओ सय्यद बंडा बाहर जाओ आणि सय्यद बंडाला शामियाने दारापाशी उभं करण्यात आलं जीवा महाला शिवाजी महाराजांनी जीवा महालांना आपल्या सोबत घेतलं कारण जीवा महाला सुद्धा तसाच तरबेज ताणपट्टा वाहतर आणि जीवा महालांना सांगितलं होतं जीवा तुझी नजर सय्यद बंडावरती असतो तो कि तू हल्ला पाहिजे मी या अफजल्याला बघून घेतो सय्यद बंडाना आणि जीवा महालांना शामियान्याच्या बाहेर थांबवण्यात आलं आणि आले 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 महाराज शामियान्याच्या दारापाशी आले अफजल खानानं महाराजांकडे बघितलं महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं आणि अफजल खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खन हक मारी तो हसरी खन हक मारी तो हसरी सय्यद मंडा सय्यद मंडा शिवाजी महाराजांवरती वार करण्यासाठी दांडपट्टा सावरत उडाला आणि शिवा महालांनी एकाच वारासकट सय्यद मंडाचा हात थोडा वेगळा केला दुसऱ्याच वारात सय्यद मंडाचा शीर धडा वेगळा केलं महाराज श्यामियान्यातून पुढे निघाले पण श्यामियान्याच्या दाराभाशी अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी महाराजांवरती चाल करून आला आणि महाराज त्याला म्हणतात चल बाजूला हो मला कुठल्याही स्वकीयाचं रक्त सांडायचं नाही चल बाजूला हो पण या बेमान औलादीनं शिवाजी महाराजांच्या मस्तकावरती वार केला पण शिवाजी महाराजांनी एकाच वारास कृष्णाजी भास्कर कुलकर्णी जमिनीवरती लोळवला महाराज तिथून पुढे निघाले शिवा महालाही निघून गेले पण आत आत विवरत पडलेला अफजल खान आपला कोकळा सावरत आवरत तिथून उठला असं म्हणत बाहेर येऊन पालखीत बसला भोयांनी पालखी उचलली आणि भोई पालखी घेऊन निघाले हे बघितलं संभाजी कावजींनी आणि संभाजी कावजींनी एकाच जमिनीवरती आदळली आणि संभाजी कावजींनी अफजल खानाचं शिर आपल्या हातात धरलं आणि आणि संभाजी कावजी अफजल खानाचं शिर घेऊन शिवाजी महाराजांकडे धावले अफजल्या पळून जात होता कापून जाणला संभाजी अफजल खानाचं शिर कापण्याची काहीच गरज नव्हती असं कसं महाराज अफजल्या पळाला असता वाचला असता म्हणजे नाही नाही
अफजल खान वाचलाच नसता पर कस काय महाराज, कारण कारण या वाघ नख्यांना आम्ही विष लावलं होतं। अफजल खान आला नव्हता, त्याला आणला होता। अफजल खान मेला नव्हता, त्याला मारला होता। पाचवी गडी होती प्रतापगडावरती आणि तोफांचे आवाज आले आणि Yeah.
झाला, मराठ्यांच्या स्फिदुरीनं नाव साधला आणि कैद केलं शंभूराजाला. शेकडो मोघलांनी केलेला शंभूला मराठ्यांच्या सरजाला विदुषकी पोशाख चढवण्यात आला. घुंगर असलेली टोपी घालण्यात आली. शंभूराजाला समीर तेवढं विद्रूप करून देहमुद्रा उंटावर उलटी टाकली गेली. रस्त्यात कुणी उंटाला टोची, कुणी तगड मारी, कुणी मराठ्यांच्या स्वाभिमानाला शिव्या झाली. असा हा काप्या कुट्यांचा 11 मैल प्रवास करून सुद्धा औरंगदेवाच्या दरबारात शंभूची मान ताठच होती आणि शंभूची ताठ मान पाहून औरंगजेब तसकला. त्याला पुन्हा एक शिवरायांचा अवतार बघितला आणि अल्लाच नाव घेत म्हणाला, शंभा तू अगर मल सल्तनत में शामिल होगा तो तुझे दख्खन का सुभेदार बना दूंगा. आणि त्यावर त्यावर मराठ्यांचा अग्निकंकण कळाल. औरंग तख्तासाठी रक्तावर उरण्यासाठी साथ नाही आमची. अरे समुद्रात तलवार चालून समुद्र काढता येत नाही, हवेत मशाल काढून हवेला चालता येत नाही. द्यायचं असेल तर आत्ताच तोफेच्या तोंडीने रणांगणावर जर गाठ पडलो तरी शिवाजीची औलाद तुझी माती गेली. औरंगजेब शंभूराजांची भोसलाई जवान कळाली. औरंग तुला दिसतायत तेवढे दोनच डोळे नाहीयेत आमचे, हजारो मावळे आमचे डोळे कळशील त्यांचे डोळे. पण शंभूराजांच्या शब्दाकडे दुर्लक्ष करत हा औरंगजेब तसाच पुढे निघाला. तेवढ्यात शंभूराजांची भोसलाई जवान पुन्हा एकदा कळाली, सोळ की आवाज शेर के बच्चे जीते हैं तो शेर जैसे और मरते हैं तो भी शेर जैसे. असला कुठलाच नापाक शब्द ऐकायची आदत नसलेला औरंगजेब संतापान व्यधी ठरावला. पुन्हा एक उपक सोडला. असं खान इसकी आंखें निकालने से पहले इसके जबान तो काबा तो डर से और भेद तो कुत्तों के सामने हुक्मा चिंता भी सोताच. पोलादी जल्लादांनी शंभूराजांची कानशिला दाबलेली आहे पण शंभूराजांचा जबडा काही उघडतच नाही. अरे उघडेल कसा, वाघाच्या जबड्यात हात घालून त्याची ही दात मोजणारी मराठ्यांची अवकात सांगणारा संभाजी त्याचा जबडा असा उघडेलच कसा. पोलादी जल्लादांनी
शंभू राजांच्या तातांमध्ये सांड खूप असलेली आहे आणि सांडशीनं सबडा उघडलेला आहे आणि बाहेर आलेल्या जिभेवर तेजीचा ताकद प्रवाह पडतात. रक्त चिळकांडीचा एकच फवारा उडालेला आहे आणि त्यानंतर घेऊन लाल लाल सळयाला जल्लाद पुढारला. पोलादी जल्लादाने सत्यानं शंभू राजांची सावधाना सुरुवात केली आहे आणि त्यावर त्यावर मिठाचं पाणी टाकलं जात आहे. त्या कोल्हापूरमध्ये आणल्यापासून पोटात तांदळाचा एकही कण नसताना शंभू राजे सर्व धीरानं सरत करत होते. पण आता मात्र ते अंतर्भोग झाले आणि ते म्हणतात भाऊ साहेब तळहाताच्या घोडाप्रमाणे तुम्ही आम्हाला जपलं पण नवी स्वराज्याचा हा डाव नाही राखू शकतो भाऊ साहेब नाही राखू शकतो. बाबासाहेब आम्हाला क्षमा करा बाबासाहेब. आम्ही तुम्हाला कधीच समजू शकलो नाही. तुम्हाला कधीच दिसणार नाही येसू. पण माझ्या आबासाहेबांची दौलत राखा. माझ्या आबासाहेबांनी आणि मावळ्यांनी आपलं रक्त साठून उभी केलेली हिंदवी स्वराज्याची दौलत राखा येसू. हे हिंदवी स्वराज्य राखा. ज्या डोळ्यातून अंगार बरसला ते डोळे तापिया सळया फिरवून फोडले गेले. हर हर महादेवची गर्जना करणारी जीभ कापली गेली. जिजाऊच्या मायेनं पोचलेला शंभूचा देह सोलून त्यावर मिठाचं पाणी टाकलं गेलं. सगळ्यात हात घालून त्याचे हात मोजणारे हात शिवरायांच्या वाटेबरोबर चालणारे जे मस्तक विश्वविधाते आणि जन्मदात्याशिवाय कुठं झुकलं नाही ते मस्तक ठरावेत केलं. सह्याद्री भगवाचे राजाची प्रत्येक विमाना हर हर महादेवची गर्जना झाली. सांडलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब ज्वालामुखी होऊन धडकला. शंभू राजाच्या मृत्यूनंतर तब्बल 18 वर्ष हा महाराष्ट्र राजा असताना औरंगाबादशी संबंध राहिला आणि एक